सर आता पिकेल ते विकेल जी योजना आहे संत सावतामाळी बाजार म्हणून करायचं, त्याच्यामध्ये जे जे छोटे छोटे शेतकरी आहेत उन्हात बसतात गट आहेत त्यांना आपण अशा पद्धतीनं सर नाविन्यपूर्ण बाबींना आपण प्रस्ताव केलेला आहे बी पी सी मध्ये. आता हे आम्ही सुद्धा आसनाचे जे आमच्याकडे थोडे फंड होते सी एस आर महाराष्ट्र रामचंद्र दशरथ राजे मंगळापूर कोरेगाव होता काय माल काय वांगी फ्लावर साहेब टुरिझम कंपनी पिंपरीमध्ये 6/10/2020 मान्यवरासाठी प्रकल्पांतर्गत विकेंद्री पिकेल योजनेअंतर्गत हे शेतकरी टू थेट ग्राहक सगळेच देशी वाण आपण हे केले आहे. चौथे असं हा देशी लसूण असं नाही हा हा आत्ताच शेतातून आलेला केळीचा वाण जी नाही कुठले शेतातला डायरेक्ट बटाटा कुठला आहे जरा मोठे सर कोविडमध्ये आमचं सर्वसाधारणपणे आम्ही गेले 4 वर्ष गुलाबाचे शिकलो. ह्या कोविडमध्ये सगळं गुलाबाचं फुलं फेकून देऊ लागले. असं सिच्युएशनमध्ये काय करायचं सर गुलकंद गुलकंद हा सर आता हा जो गुलकंद बनवणार ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आम्ही काळजी घेतली हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने पिकवताना आणि प्लस ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आम्ही प्रिझर्वेटिव्हचा वापर करतो. साखर ही ॲज अ प्रिझर्वेटिव्ह आणि साखरेमध्ये देखील आम्ही सल्फर फ्री शुगर वापरतो. सल्फर फ्री शुगर वापरल्यामुळे आणि प्लस हा 2 महिने काचाच्या भांड्यामध्ये ठेवून आम्ही नॅचरल पद्धत ठेवलेला आहे. कुठल्याही पद्धतीचं केमिकल नाही सर. सिरपची 30 प्रकार आहे. सिरपमध्ये देखील कुठल्या पद्धतीचं फ्लेवर नाही. आम्ही सर पापडामध्ये सुरुवात केली आहे. आता पापडाचे जवळपास 13 व्हरायटीज ठेवलेले आहे. तांदूळ हा बेस आहे तांदळाचा आणि त्याच्यामध्ये मग बीट असते. त्याच्यानंतर वापर केला सर आम्ही त्याच्यासाठी जो आता लोकल राहायचं म्हणून काळी बस त्या पद्धतीचा सर हा बेदन आमचे आपल्या कंपनीचे सर कंपनी 13 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे मस्वे गावातला. किती 13 जणांची 13 जणांची जमीन किती 1/30 एकरापर्यंत. परवा दुबईचे का मॉलचे ओनर शाजी म्हणून आले त्याच्यावर आपला ट्रॅक्टर होते त्यांना जूनपासून पाहिजे. नमस्कार सर. एक प्रत्येक आपली एक तुकाईमाता फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही घडवता देखील नवलीवाडी ही इथे आहे. इथे आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये प्रत्येक रविवारी 8 ते जे शेतकरी लहान प्रमाणामध्ये शेती करतायत संघटन एकत्र शेती करतायत त्यांना एक पक्की बाजारपेठ असावी या उद्देशाने सरकारपण राबवत आणि त्या माध्यमातून त्या परिसरातला भाजीपाला असेल धान्य असेल फुलं असेल तांदूळ असेल आणि त्या भागामध्ये त्याची विक्री हा त्यामागचा उद्देश आहे. आणि यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागानं आणि सर्व प्रशासनानं एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे आणि याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा नशी त्या ठिकाणी मिळतो. अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढी शेतीमध्ये येत असताना नवनवीन प्रयोग करतायत सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातून स्वतःच्या शेतीचा विकास होत असताना स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा आर्थिक परिवर्तन निश्चित होतं. त्याचबरोबर विशेषतः आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
जे निर्बंध होते त्यामध्ये आपल्याला वावरण्यासाठी काही मर्यादा होत्या आणि अशा काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्या काळामध्ये ग्राहकांची चांगल्या प्रकारची सेवाही त्यांनी केली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ही संकल्पना अधिक त्या ठिकाणी दृढ होईल आणि चांगल्या प्रकारचं त्याला अतिशय सहकार्य मिळेल. राज्य शासनाबरोबर काही कंपन्या पुढे येतात आणि या मंडळींना प्रोत्साहित करतात, त्याला त्या ठिकाणी बाजारपेठ मिळण्यासाठी असेल किंवा त्यांना बाजारपेठेमध्ये बसण्यासाठी ठिकाण असेल, निवाऱ्यासाठी आधार असेल, अशा प्रकारचे कामं करतात. या उपक्रमावर निश्चित कृषी प्रधान या देशामध्ये या राज्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती निश्चित त्या ठिकाणी होईल. आज या ठिकाणी कृषी खात्याअंतर्गत विकेल ते पिकेल या संकल्पनेतून रयत बाजार ही संकल्पना उदयास आली आणि शहरामध्ये शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांना माल मिळण्यासाठी आठवडा बाजार सुरू करण्यात आले. त्याचं आज उद्घाटन घेतलं आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं आणि याचा लाभ असा शेतकऱ्यांना होत आहे की ज्या शेतकऱ्यांचा माल शेतात पिकवला जातो तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना ही संधी चांगली उपलब्ध झालेली आहे. बरेच शेतकरी इथं आपापला माल घेऊन आलेले आहेत. यातून दुसरी एक संकल्पना आणखी उदयास निर्माण झाली की थेट शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचं शासनाचं जे धोरण आहे ते सुद्धा यातून साध्य झालेलं आहे की आता फार्मर प्रोड्युसर कंपन्या यातून रहित झाल्या आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचशा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी आपल्या ज्या कंपनीमार्फत जे शेतीमाल पिकवला जातोय तो इथं विक्रीसाठी आणलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने ग्राहकसुद्धा मिळालेला आहे आणि ती शासनाची संकल्पना चांगली प्रत्ययात आली असा आज यातून दिसून येतो.